कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गट युवासेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंजित माने यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील आणि कोल्हापूर उत्तरच्या उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांच्या विजयासाठी जीवाचं रान करू अशी ग्वाही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत दिली. ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्यांना गाडणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं आजपासून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही ताकदीनं सक्रिय राहू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी लोकशाहीला काळीमा फासेल अशा पद्धतीनं पक्ष फोडाफोडीच्या घटना घडल्या असून ही निवडणूक न भूतो न भविष्यती अशी असल्याचं सांगितलं. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विचार लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन केलं. आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना 2020 कोविडचं संकट आलं, अन्यथा ठाकरे काय आहेत हे आणखी चांगल्या प्रकारे जनतेला कळलं असतं असं सांगितलं. ठाकरे कुटुंबियांचा लढाऊ बाणा आहे, मात्र ठाकरे कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू कधीही आपण विसरू शकणार नाही. ही निवडणूक विश्वासाची आणि निष्ठेची निवडणूक आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका, आपापसात कोणतेही मतभेद ठेवू नका, एक दिलानं एकत्र काम करूया असं आवाहन त्यांनी केलं. ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी उद्धव ठाकरेंना फसवणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा असं आवाहन केलं. युवासेना जिल्हाध्यक्ष मंजित माने यांनी शिंदे मिंद्यांनी आमचा नाद करायचा नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील आणि मधुरिमा राजे छत्रपती यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते रात्रीचा दिवस करतील अशी ग्वाही दिली. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनील चौगले, शहर प्रमुख योगेंद्र माने, शहर समन्वयक चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे, अक्षय घाटगे, सुनील जोशी, आदित्य भोसले, युवराज भोरे, अमित बाबर, श्वेता सुतार आदी उपस्थित होते.